मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी आणि प्रामुख्यानं ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील नागरी विकास कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून जो विकास निधी मीरा भाईंदर शहराला देण्यात आलेला आहे, तसेच राज्य शासनाच्या वतीनं आणि केंद्र शासनाच्या वतीने विविध विकास कामांसाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेला निधी उपलब्ध झालेला आहे, त्याचा भूमिपूजन व काही ज्या वास्तू तयार झालेल्या आहेत त्याचा लोकार्पण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या आशीर्वादानं दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गाणं कोकिळा लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे। लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमची भगिनी आमदार गीताताई जैन आणि जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवि व्यास, आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री राजू भोईर व इतर सगळ्या लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व जे मीरा भाईंदर शहरातील नागरिक आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून शिवसेना भाजपचे आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। आपल्यालाही आमंत्रण करतो की मीरा भाईंदर शहर विकासाच्या दृष्टीनं पुढे जात असताना या भागातील आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या शहराच्या विकासासाठी पाठपुरावा राज्य शासनाकडे करतात। त्यासाठी राज्य शासनाकडून रस्त्या काँक्रीटीकरण व इतर कामांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे। सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, त्याचबरोबर आमच्या नगरविकास खात्याच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध ज्या नगरोत्थानमधून किंवा इतर निधीमधून जो निधी उपलब्ध झालेला आहे त्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प ह्या मीरा भाईंदर शहराला साठी दिलेले आहेत। त्यामध्ये चेना नदीवरील जी लक्ष्मी नदी आहे त्यावरील साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर चेना नदीचं रिव्हरफ्रंट, लता मंगेशकर गुरुकुल याचं भूमिपूजन, घोडबंदर गावातील घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रवेशद्वाराचं लोकार्पण, सद्गुरु सदानंद महाराजांच्या नावानं राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून उभारण्यात येणारं सभागृह व वाचनालयाचं भूमिपूजन, त्या शेजारीच असलेले आमचे दिवंगत शिवसेनेचे गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांच्या नावानं होणारं व्यायामशाळा व जिम्नॅस्टिक सेंटर, त्याचबरोबर इतर अनेक नागरी सोयीसुविधा, कचऱ्यापासून जो एक मोठा प्रकल्प आम्ही घनकचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प आम्ही करतोय, त्याचबरोबर मीरा भाईंदर शहरातील सर्व विहिरींचं अतिशय चांगल्या प्रकारे पुनरुज्जीवन करतोय तो प्रकल्प आणि अनेक विकास प्रकल्प जे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत त्या सर्व विकास प्रकल्पांचं लोकार्पण भूमिपूजन, त्यात प्रामुख्यानं माझ्या मतदारसंघातील काही महत्त्वाचे कामं आहेत महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारे, गीताताई जैन यांच्या मतदारसंघातील काही विकास कामं आहेत, त्यामुळे एकत्रितरित्या हा कार्यक्रम करून राज्याचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारे आणि मीरा भाईंदर शहर ज्यांना गुरुस्थानी मानतात त्या आदरणीय बालयोगी सदानंद महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहे, तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती आहे। त्याचबरोबर अनेक समाज भवनाची सुद्धा निर्मिती करण्यात येत आहे, त्या काही समाज भवनांचं सुद्धा भूमिपूजन होणार आणि हे सगळं कार्यक्रम होत असताना अजून मीरा भाईंदर शहराला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ती मागणीसुद्धा आम्ही हक्कानं मी आणि गीता जैन आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे सगळे नेते आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत। जी कामं झालेली आहे त्याला तर सुरुवात आम्ही करू, परंतु भविष्यामध्ये अजून काही ज्या गरजा शहराच्या आहेत त्यासाठीसुद्धा आम्ही पाठपुरावा करू
आणि त्यांच्याकडे आग्रहाने मागणी करू आणि आम्हाला खात्री आहे की आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या त्या मागण्या मान्य करतील.